हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी मयुरी मिस्टर अँड मिसेस चेरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आज आपण बनवणार आहोत धपाटे. एक वाटी पीठ घेतलेलं आहे, एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आणि जर ह्या पिठाची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देईन, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता की हे मी पीठ कसं बनवलेलं आहे. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच रेड चिली पावडर, अर्धा चम्मच जिरे, एक चम्मच आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चम्मच ओवा जो मी हातावरती चोळून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ. हे पीठ मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. घट्ट असं आपण जसं भाकरीला पीठ मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता हे आपल्याला 15 मिनटं हा ओला फडका घेतलेला आहे तो आपल्याला करून हे झाकून 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे पीठ. 15 मिनटं हे पीठ छान भिजलेलं आहे. आता ह्या पिठाचे आपल्याला धपाटे करून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हा कपडा आपल्याला छान ओला करून घ्यायचा आहे. मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे इथे. आता हा आपल्याला ह्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून खाली चिकटलं नाही पाहिजे. आता ह्याचा आपल्याला छोटा गोळा करून घ्यायचा आहे. गोळा करून झालेला आहे. ह्याच्यावरती टाकून पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. गोल असं बनवून घ्यायचं आहे. थालीपीठ टाईपच असतं हे. आमच्याकडे ह्याला धपाटे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे गोल करून घ्यायचे जेणेकरून हे शिजेल. मी 3 गोल करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे. गरम झालेला आहे त्यावरती आपण हे असं टाकून घ्यायचं आहे आणि हा फडका आपल्याला काढायचा आहे. हे काढल्यानंतर आपण जे हे होल केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हे खाली चिकटणार नाही आणि सगळीकडून शिजेल सुद्धा. बाजूला आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 1-2 ते 3 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मिडियम गॅसवरती वाफ यायला लागले सो आपण हे काढून घेऊयात. आता हे आपल्याला पलटायचं आहे. बघा कसं छान भाजलेलं आहे. बघा कसं भाजलेलं आहे. यामध्ये आपण आता या होल्समध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणून आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे धपाटे भाजून घ्यायचे. शकता दोन्ही बाजूनी किती छान भाजलेला आहे. अशा प्रकारे मी अजून हे धपाटे करून घेते. हे बघा किती खरपूस भाजलेला आहे. हे असं दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचंय. ह्याच्यावरती तुम्ही चीज टाकून सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं चीज टाकून सुद्धा. धपाटे खाण्यासाठी तयार झालेले आहे. हे दह्यासोबत किंवा चवळीच्या भाजीसोबत सुद्धा खातात. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.